आज आपण लहान मुलांना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी बनवलेल्या स्क्रॅच या नावाच्या प्रोग्रामिंग लँग्वेजबद्दल माहिती घेऊ. या प्रोग्रामबद्दल विकिपीडियामध्ये लिहिलेल्या पानावरील काही ओळी मी वाचून दाखवतो. स्क्रॅच इज ए फ्री व्हिज्युअल प्रोग्रामिंग लँग्वेज. स्क्रॅच इज यूज्ड बाय स्टुडंट्स, स्कॉलर्स, टीचर्स अँड पॅरेंट्स to easily create animations and provide a stepping stone to the more advanced world of computer programming. या प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी जो एडिटर वापरला जातो तो ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. त्याचा ऑनलाईन एडिटर हा scratch.mit.edu या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी हा एडिटर ॲक्सेस करू शकता. scratch.mit.edu या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पान दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रोग्रामिंग एडिटर उघडायचा असेल तर क्रिएट या लिंकवर तुम्ही क्लिक करा. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ज्याचा ऑनलाईन एडिटर उघडेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तेथे स्वतःचे एक अकाउंट उघडावे लागेल. त्यानंतर त्या अकाउंटमध्ये लॉग इन करून तुम्ही जे काही प्रोग्रामिंग कराल ते त्यांच्या वेबसाईटवर सेव्ह करून ठेवले जातात आणि परत दुसऱ्या वेळी तुम्ही जेव्हा लॉग इन करता तेव्हा तुम्ही सेव्ह करून ठेवलेले प्रोग्राम्स तुम्हाला पाहता येतात. स्क्रॅच हा 8 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी बनवली गेलेली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ढोबळ मनाने यामध्ये ज्या गोष्टी करता येतात त्या म्हणजे चेंज कलर, मूव टू ए बीट, की मूव्ज, से समथिंग, ग्लाइड, फॉलो द माउस, डान्स ट्विस्ट, इंटरॅक्टिव व्हिर्ल, ॲनिमेट, मूव्हिंग ॲनिमेशन्स इत्यादी इत्यादी. याचा एक ऑफलाईन एडिटर देखील उपलब्ध आहे. तुम्ही गुगलवर स्क्रॅच ऑफलाईन एडिटर असे सर्च कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रॅच ऑफलाईन एडिटर MIT या नावाची लिंक दिसेल. या लिंकवरून डाउनलोड करून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर याचे एडिटर इन्स्टॉल करू शकता. एडिटर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर scratch2 या नावाने एक डेस्कटॉप चा शॉर्टकट दिसेल. याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर त्याचा ऑफलाईन एडिटर अशा रीतीने तुम्हाला उघडलेला दिसेल. तुम्ही या ऑफलाईन एडिटरमध्ये जे काही प्रोग्राम्स बनवता ते तुमच्या कॉम्प्युटरवर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. त्याचबरोबर ते तुम्हाला ऑनलाईन देखील सेव्ह करून ठेवता येऊ शकतात. तर अशा रीतीने आपण स्क्रॅच प्रोग्रामिंग लँग्वेजचा ऑनलाईन आणि ऑफलाईन एडिटर कसा इन्स्टॉल करावा किंवा कसा उघडावा हे पाहिले. याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण या एडिटरचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजक प्रोग्राम्स कसे बनवता येतात याची माहिती घेऊ.